गुड मॉर्निंग सकाळ सकाळ, आता सकाळच्या वाजलेत 8 आणि कृष्णाला जायचे थोड्याच वेळ शाळेत आणि डबा हिती करायला उशीर होईल. त्याच्यामुळे पटकीने आता खाली चालले, आंघोळ हिती झालेल्या आणि पिहू पण खाली रडते या. आणि कृष्णाच्या डब्याला काय द्यायची, चला मी कृष्णाला विचारते डब्याला काय द्यायची तुला म्हणून. त्याला डब्याला ती करून देते आणि त्याला वाटलं लागते, मग नंतर स्वयंपाक करते. चला खाली काय कृष्णा, तुला शाळेत जायचंय ना? शाळेत जायचंय ना? हा ते होती, शाळेत जायचंय ना? आडब्याला काय करायचं? गरज होय खायला, तीच की गरा गरज करते. चपाती नको होय? बर तुला गरा देते करून, भले बरे नाही दिसल्यावर काय कळचे खर काय काय. हा बरे आवर मी गरा करते तुला, गरा देते करून आणि आंघोळ भासतय लागा. दात घासलं का? दात घासलं का? आंघोळ कर, मी तुझ्या डब्याला गरा करून देते. मग शाळेचे कपडे घालाय, शाळेत जायचे. तुझं काय चाललंय का? सकाळी पिहू आणि कृष्णा लय भारी खेळत होते, मी काय शूटिंग घेतली नाही. यांची लय भारी टप्पत बसले होते दोघ जण. पुरिली खायला शिकली रे, खारी फेरी काय पण बिस्किट खाती, चपाती खाती, काय पण खाती, भोपळा खाती, आणखीन काय शेपूच्या भाज्याच्या काड्या खाती भाज्यांच्या. यो 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 आजीला म्हणा. चला कृष्णाने सांगितलंय डबा कर, ती गरा कर मम्मी डब्याला म्हणून, मग त्याला मी आता गरा करून देते डब्याला. चपाती काय ती नकोच म्हणतोय का काय माहिती, काल शाळेत नाही की गरज मागत होता आणि डब्याला पण त्याच्या गरज दिला होता. त्याला गरा काय आवडते काय माहिती नाही, त्याच्या आवडीचं डब्याला दिला ना ती डबा संपवत नाही. हाय असा डबा घेऊन येतो घरी, त्याच्यामुळे मी आजच्या दिवसात गरा देणार आहे करून खायला. अरे ती कालो करून तुला हाक मारती खायला. चल मी पण चहा पिते, आता मी चहा केला, मी पण अगोदर चहा पिते आणि नंतर कृष्णाला घरा देते. जेवायला नाही रे चहा प्यायला. या चहा खारी खायला सगळी जण. जानकारी खायला चहा. काय होतय हो, काय होतय उठा ये ना. इकडे मी गरा घेतलाय चाळून थोडासा कृष्णाला आणि इकडे ठेवली कढई तापायला. कढई पण तापलेली आपली आणि ह्याच्यामध्ये घेते मी तूप टाकून थोडस. तुपामध्ये घेते गरा भाजून, तुपामध्ये घेते चांगला गरा भाजून. इकडे मी गरा भाजून घेतला आणि भाजून पण झाले आणि आदण आणण्यासाठी मी ठेवले थोडस पाणी आणि थोडं दूध, साखर थोडी आणि तूप टाकलं याच्यामध्ये थोडं आणि उकळल्यानंतर वैरून घेणार आहे. मी एकदा हलवून घेते ह्याला. आपलेही चांगले उकळलेले दूध आणि पाणी आणि मी आता गरा वैरून घेते आणि पेहू इकडं घ्यायसाठी एक घे म्हणते मला उचलून. मी आता तिला घेणार आहे गरा वैरून झाल्यानंतर. गरा माझा इकडं वैरून झालेला चांगला. इकडं गरा वैरून झाकून ठेवला मी आणि पेहूला घेतलंय उचलून. नाही काल करत होते घे मला म्हणून पेहूला घेतले काकाला उचलून. इकडं आताच कृष्णाला मी तयार केले आणि शाळेचे कपडे घालून झाले. फक्त कृष्णाचं दप्तर आणि पाण्याची बाटली राहिली. दप्तर पण भरून झाले. निस्तर डब्बा काय तिलखडू आणि कृष्णाचं पण आवरलंय सगळं. निस्तर पाण्याची बाटली आणि डबा राहिलाय भरायचा आणि त्याला सोडवायला. आता डबा भरते त्याचा घरा पण आपलं चांगलं वापरून झालंय. डबा घेतलाय इकडं कृष्णाचा. मी डबा भरते आणि पाण्याची बाटली देते आणि त्याला घालवते आणि पिहूला घेते मग स्वयंपाकाचं बघते. कृष्णा इकडे झालाय तयार. आता आता चाललाय शाळेत आणि ऋषी जाणार आहे सडवाय कृष्णाला. ए कुठं
काय काढतो? चावी काढतो. नाही पडायची काय करणार. आणि इकडं पिहू झोपायसाठी रडत होती. बाय कृष्णा. चला कृष्ण गेला आणि पिहू पण झोपली घरात आले. आणि आता मी लागते स्वयंपाकाला. नाही झोपली आणि पिहू नाही झोपली. पिहू जागीचे झुळीत मस्त पैकी दाखवत तुम्हाला. आय बघू मला वाटलं झोपली जागा तू. चला माझ्या चपात्या करून पण झाल्यात आणि भाकरी पण झाल्यात. आणि इकडं मी भाजी करून पण झाली माझी. हरभऱ्याची मस्त पैकी मस्त होती. आणि शंभूला पण डबा दिला आणि शंभू पण गेला आता शाळेत. आता मी घरातली काम आवरून घेते. भांडे घासायची आणि कपडे द्यायचे. कपडे धुवून झाली की झालेच भांडे आणि कपडे एवढंच काम आहे मला. चला आता मी तेवढं करून घेते कृष्णा येईपर्यंत. मग कृष्णाचा आल्यानंतर अभ्यास घ्यायचा आहे. चला कृष्ण शाळेतनं आल्यानंतर दाखवते. कृष्ण आलेला आहे शाळेतनं आत्ताच. आणि ते म्हणते कपडे ह्याच्यामध्ये ठेवू बॅगेत काढून. डबा खाल्ला सगळा. ओके आज काय शिकवलं मिसने? हाबीसीडी वाय. बरे कपडे चेंज कर बाळाचे. बरे कपडे चेंज कर मग झोप. कृष्ण आता कपडे चेंज करणार आहे. काय तुला कुठं जायचंय? कुठं? इकडे बघ की माझ्याकडे बोलून. तिकडे काय चतुर्थीला? चतुर्थीला चतुर्थीला करतय. गणपतीकडे वय. बरं खा भाकरी करूस तर थांब. मला भाकरी करायच्या. बरे घेते. कृष्णा आता खेळायला चालले आणि लय वेळ झाले. कृष्णा जायचं जायचं म्हणतोय त्याला. आता लावलंय कृष्णाला. ए कृष्णा त्याला जायचं जायचं काल. अरे ही बांधायला रिक्षा. ही म्हणतोय ती कुठला यायचाय? अरे दुसरा गेला का? ओ गीता हाय की ओ पिवळा पिवळा. हा गीती का घे ना गी ती देत आहे तेव्हा ती सांगते. हा का हे ठेवाला. यो 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 लाल कलरचा. चला कृष्णाने फुगा घातलाय मस्त पैकी. ए चल आता. आणि इथं स्नेहल भेटली बघा एकटे एकट्या पेत्यात. मला पण द्यायला चेहऱ्याला हात लावला का? मम्मीला पण घरी लावलं. हा असं असत का? हर्षल कुठं आहे त्या? काय मी कुठं तुम्हाला माहितीये मला द्याच म्हणत नको पेतो. कुठे गेला? कृष्णाने फुगा घातलाय खेळायला पाहिजेत का? ऐ कृष्णा तो मामाने आईस्क्रीम दिलं घेऊ. इकडं बघच तर इकडं दिलं की मामाने आईस्क्रीम दिले वय घेऊन कृष्णा. आता त्याने दोन खाल्लं. आता आयशत झाली. हा गार आहे ना? गॅस वर ठेवून गरम कर. चला इकडं स्नेहल भेटले आणि मग असे हर्षल होता. हर्षलला काही मी घेतले नाही आणि त्यांनी गेले घरी.
आता स्नेहल सोबत कृष्णा चालत चाललाय घरी, चाललाय आम्ही सगळे जण आणि तिकडं भाऊ पण आहे. त्या भाऊंनी कृष्णाला आईस्क्रीम घेऊन दिली. चला आता आम्ही घरी जातो सगळेजण. कृष्णा मी आताच गणपतीकडनं आलो आणि पिहू पण उठली. पिहू पण झोपेत न उठले. फुग्याचा आवाज आला की लगेच कृष्णा वाजवत होता आणि फुगा खेळायला लागली पिहू पण. आणि कृष्णा काय फुगा दे ना पिवड्याला. हा काय माहिती हात का गेले ले गर्दी पण होय आत्या ए दिकीला हा दिला तो कशी करतय ग माझा बाबू. मला की म्हणताय दुसरा आत्या ती बया असणार का आता फुग्यावाले. आता आम्ही कृष्णान मी निघालोय परत एकदा गणपतीकड फुगा आणण्यासाठी, है का नाही. चला कृष्णाला फुगा घेऊ आपण, कुठला आवडते बघू. तिथे गेल्यानंतर डायरेक्ट दाखवते. पटन हा चल कृष्णा चल घरी. गाडी घरी गेले खेळा बाळा. ओ कृष्णा नाही चला आता घरी चला. आणि मी एक शिंदूरची बाटली घेतली आणि एक कानातले घेतले असं मस्त पैकी मला आवडलं म्हणून 40 रुपये कानातले. आताच आम्ही घरी आले. कुठे गेला कृष्णा? कृष्णा आला की रगत शिरलाय. पिवडी कुठे? पिवचा फुगा लांब गेला. हाय की हाय की पिहू आकाश फुगाई जा इकडे गेलाय. आताच आम्ही गणपतीकडनं इथे आले. हे काय झालं? हा कृष्णाला फुगा बसन जो हे टाक. हा राहू दे. आता शेती गणपतीकडनं आले आणि डबल गेल तो गणपतीकड फुगा इथे आणण्यासाठी. आणि कृष्णा काय पिहूला फुगा देत नव्हता म्हणून कृष्णासाठी दुसरं घेऊन आले आताच. आणि जेवण करणार आहे आम्ही आताच. माझ्याशीच माझा स्वयंपाक झालाय. चला आता जेवण करून घेतो. आणि ह्यांनी येणार होतं बरं का आज, पण यायला उशीर होणार आहे त्यांना. यायला 12:00 वाजणार आहेत. त्याच्यामुळे उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवते त्यांनी आलेले आहेत ते. तुम्हाला मी सांगितलं नव्हतं त्यांनी आज येणार आहेत म्हणून. त्यांनी असं काय येणार होतं फोन लावला त्यांना. त्यांनी म्हणले 12:00 पर्यंत येतो मग त्यांना उशीर होईल. त्याच्यामुळे आता उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवते त्यांनी आल्यानंतर. आणि कृष्णा खेळतो इथं फुगा. त्याला कुठं ठेवा ती पण कळाना. फुगा आहे की ग बाळा तुझ्यासाठी. दादा फुगा देईना तुला म्हणून मी दुसरा फुगा आणाय गेली. वा माझ्या ताईला फुगा देईना. दादा देईना पिहू कशी फुगा खेळती पिहू.